भटकळ तालुक्यात ढगफुटीसारख्या मुसळधार पावसाने हाहाकार माजवला असून मुटवळी येथील एका घरावर रात्री गाढ झोपेत असताना दरड कोसळली. त्यात मातीत गाडल्याने एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूमध्ये लक्ष्मी नारायण नाईक, अनंत नाईक, प्रवीण नाईक, लक्ष्मी नाईक यांचा समावेश आहे. पावसामुळे रेल्वे मार्गावर पाणी आल्याने कोकण रेल्वे मार्ग ठप्प झाला असून कोकण रेल्वेच्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय महामार्ग 66 या मार्गावरही वाहतूक बंद झाली आहे. पावसामुळे शाळा कॉलेजांना सुट्टी देण्यात आली, तसेच पुरात अडकलेल्या 180 जणांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.